एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे इनोव्हेशन हॅकेथॉन स्पर्धेचे 1 मार्च पासून आयोजन। विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इन्व्हेन्शनची संस्कृती वाढवण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे इनोव्हेशन हॅकेथॉन 2023 ही स्पर्धा 1 ते 3 मार्च 2023 या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस आणि प्रकुलगुरू डॉ मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या परिषदेला भारतीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ डी पी अग्रवाल, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव गणेश पोकळे व डॉ कृष्णा वराडे उपस्थित होते। एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित इनोव्हेशन हॅकेथॉन 2023 या स्पर्धेचे उद्घाटन 1 मार्च रोजी सकाळी 10:30 क्विकहेल टेक्नॉलॉजीचे सीटीओ संजय काटकर यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ विश्वनाथ दा कराड, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ अशोक जोशी, सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ विजय भटकर आणि एमआयटी टीबीआयचे संचालक प्राध्यापक प्रकाश बी जोशी हे उपस्थित राहणार आहेत। तसेच 3 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4:30 विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरित करण्यात येईल। नमस्कार, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणेतर्फे आम्ही बोलत आहोत। मार्च 1, 2 आणि 3 या 3 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन केले, त्याची माहिती माझे सहकारी प्रकुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे आणि डॉक्टर डी पी अगरवाल सर, UPSC आयोगाचे माजी अध्यक्ष, हे आपल्याला देतील। इनोव्हेशन हॅकॅथॉन ही स्पर्धा सातत्याने MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी भरवत असतं। हे यंदाचं 7वं वर्ष आहे। 3,500 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आहे। 100 प्राध्यापक त्यांचे मेंटॉर आहेत। 50 प्रॉब्लेम स्टेटमेंट वेगवेगळ्या इंडस्ट्रीजने दिलेले आहेत। याच्यामध्ये जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या याचे पार्टनर आहेत आणि किमान 150 मेंटॉर्स या परीक्षेला जज म्हणून येणार आहेत, ज्युरी म्हणून येणार आहेत। तर अशी ही 3 दिवस ही कॉम्पिटिशन चालणार आहे। 1 मार्च, 2 मार्च आणि 3 मार्च MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये ही कॉन्फरन्स होणार आहे। ही सगळ्यांना विनामूल्य आणि फक्त त्यांना रजिस्ट्रेशन वेबसाईटवर करावं लागणार आहेत। ते इथे येऊन या सगळ्या ज्या नवसंकल्पना हे 3,500 विद्यार्थी मांडणार आहेत ते बघू शकतात। दुसरा विषय असा आहे की MIT टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर, जे उद्योजक ज्यांना फंडिंगची गरज आहे ते सुद्धा आम्हाला आमच्या वेबसाईटवर अप्लाय करू शकतात, MITTBI.org, आणि तिथे त्यांनी PhD केल्यानंतर त्यांनासुद्धा विनाशुल्क संस्था सगळी मदत करेल। त्यांना जे काय फंडिंग लागणार आहे ते फंडिंगसुद्धा त्या नवीन उद्योजकांना देण्यात येईल की जे MIT व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी। अशी ही हॅकॅथॉन स्पर्धा, आपण सर्वांनी याला विशेषतः या तरुण वर्गामध्ये पोचवावं ही एक विनंती आहे। हॅकॅथॉनची वेबसाईट, MIT हॅकॅथॉनची वेबसाईट आहे, hackmitwpu.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून हे या 3 दिवसाच्या वर्कशॉपला उपस्थित राहू शकतात। डॉक्टर डी पी अग्रवाल सर, जे फॉर्मर चेअरमन UPSC न्यू दिल्ली। हॅकॅथॉन का उद्देश्य भारत को एक नए युवक जिनकी अपनी सोच है, जो भारत के विकास में भाग ले सकें, इसको करने की तरफ एक दिशा में कदम है। जिस तरह इसकी तैयारी की गई है, जितने लोगों ने इसमें इंटरेस्ट लिया है, इससे ये दिखता है कि आज का युवा नॉर्मल शिक्षा के आगे बढ़ते हुए समाज की सेवा, ग्रामीणों की परेशानियों को दूर करने में भागीदारी करते हुए नए व्यापार और नई क्षमताओं को उजागर करता है। मुझे पूरी आशा है कि जितने विद्यार्थी इसमें भाग ले रहे हैं उनको बहुत फ़ायदा होगा। ख़ास तौर से पुणे और महाराष्ट्र में एक नए रास्ता खुलेंगे जिसमें बच्चे अपने जितने प्रयत्न हैं उनको प्रदर्शित कर सकें। मेरी शुभकामनाएँ।